दिवाळीच्या फराळाची अगदी झणझणीत चमचमीत आणि चविष्ट अशी ही झटपट मिसळ बनून तयार झाली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दिवाळीच्या फराळाची झणझणीत चमचमीत मिसळ बघणार आहोत चला तर मग ही मस्त रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी एक बाउलभर ही मटकी घेतलेली आहे मोड आलेली मटकी आहे ही, ही आणि आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर कुकरमध्ये मी ही काढून घेते आणि ही मी अशी धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्येच मी एक मोठा बटाटा त्याची सालं काढून काप करून घातलेली आहेत आणि आता याच्यामध्ये हे सगळं बुडेल इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे तर इथे मी हे पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती एक शिट्टी काढून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण मसाला बनवूयात तर इथे मी एक मोठी वाटी सुकं खिचलेलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा धणे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे एक मोठा कांदा पातळ स्लाईस करून घेतलेला आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं सालं काढून काप करून घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप आणि दोन चमचे तीळ घेतलेला आहे याचबरोबर एक वेलदोडे दोन तीन लवंगा एक चमचा जिरे दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत याचबरोबर एक मोठा टोमॅटो मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यासाठी मी कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर गॅस मध्यम करून हा कांदा आपल्याला मऊसर आणि हलकासा लालसर करून घ्यायचा आहे अगदी एक ते दोन मिनिटे लागू शकतात तर इथे बघा हा कांदा छान मऊसर झालेला आहे लालसर दिसत आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे आणि याचबरोबर सुके सगळे मसालेसुद्धा मी यामध्ये घातलेले आहेत तर हे सगळं आपल्याला एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे खमंग असा वास आला पाहिजे आणि हलकासा रंग बदलला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे मसाले थोडेसे परतून झाल्यानंतर यामध्ये मी लसूण आणि आलं घातलेलं आहे हे सुद्धा मी थोडंसं परतून घेते आणि आता आपल्याला हे रंग बदलेपर्यंत संपूर्ण मसाले परतून घ्यायचे आहेत तर इथे खोबऱ्याचा रंग बघा तुम्ही छान असा बदललेला आहे आणि सगळे मसाले छान असे भाजले गेलेले आहेत खमंगसा वास येत आहे तर आता आपल्याला यामध्ये अगदी शेवटी टोमॅटो टाकायचा आहे आणि हा सुद्धा थोडंसा परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडंसं परतून घेतल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे अगदी टोमॅटो थोडासाच परतायचा आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून हे संपूर्ण मिश्रण पाणी टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पूर्ण थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आणि यामध्ये पाणी टाकून अगदी बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी उघडलेला आहे मटकी आणि बटाटा छान शिजलेला आहे तर आता आपण मिसळ बनवायला घेऊया मसाला परतून घेतलेली कढईच मी इथं वापरलेली आहे आणि आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर इथे ते, हे तेल मी चकली आणि पुडाची वडी तळून घेतल्यानंतर जे तेल शिल्लक राहतं त्याचा वापर इथे केलेला आहे आणि हे तेल मी अर्धी वाटी घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि तेलामध्येच आपल्याला तिखट घालायचं आहे कोल्हापुरी झणझणीत असं तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओला मसाला जो वाटून घेतला होता तो थोडासा टाकायचा आहे म्हणजे आपलं तिखट तेलामध्ये जळणार नाही आणि यानंतर मी संपूर्ण वाटण यामध्ये घातलेलं आहे आणि छान परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचे आहे एक छोटा चमचा इथे मी हळद घालते आणि याचबरोबर आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर इथे मी खडे मीठ घालते साधारण एक छोटा चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकताय आणि आता आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे वाटण मी अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी आणि बटाटा घालायचा आहे आणि एकदा हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर ही मिसळ बनवायची आहे त्यानुसार पाणी याच्यामध्ये तुम्ही घालू शकताय तर इथे मी ही मिसळ थोडीशी दाटसर बनवते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ दाटसर करू शकता पण लक्षात ठेवा पाणी यामध्ये घालताना शक्यतो गरम पाणी घाला गार पाणी किंवा थंड पाणी घालू नका तर यामध्ये मटकी आणि बटाटा शिजलेला आहे पण आपल्या मिसळीला छान दणकून उकळी काढली की आपल्या मिसळीला छान असा तवंग येतो कट येतो तर ही मिसळ तुम्ही जितका वेळ बारीक गॅसवरती उकळाल तितका या मिसळीला छान असा कट येतो किंवा तवंग येतो तर ही मिसळ मी अजून थोडीशी पातळ करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही मिसळ छान अशी उकळवून घ्यायची आहे तर इथे मी सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवलेला आहे आणि उकळी यायला सुरुवात झाली की मी गॅस थोडासा बारीक करणार आहे आणि बारीक गॅसवरती दोन तीन मिनिटे आपल्याला ही मिसळ छान अशी उकळवून घ्यायची आहे तर आता याच्यामध्ये मी एक छोटा चमचा साखर टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल त्याचबरोबर वर या मिसळीला मस्त असा तवंग येण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हा कट जो आहे या मिसळीवरती मी ओतून घेते यामुळे अगदी झणझणीत आणि चमचमीत ही मिसळ दिसते आणि कट किंवा तवंग खूप छान येतो आणि चवीलासुद्धा खूपच छान लागते मिसळीला मस्त असा कट किंवा तवंग यायला हवा असेल तर मिसळ अगदी बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिटे आपल्याला उकळायची आहे तर इथे मी तीन ते चार मिनिटे ही मिसळ उकळवून घेतलेली आहे आणि आता गॅस मी बंद केलेला आहे तर आता या वेळेला तुम्ही या मिसळीची थोडीशी चव बघू शकता आणि तुम्हाला जर मीठ किंवा साखर अगदी चिमूडभर लागत असेल तर टाकला तरी चालेल तर इथे आता बघू शकता तुम्ही या मिसळीला मस्त असा तवंग किंवा कट आलेला आहे आणि अगदी झणझणीत ही मिसळ तयार झालेली आहे तर कुठलाही बाहेरचा विकतचा तयार मसाला न घालता अगदी झटपट आपण ही चमचमीत मिसळ बनवलेली आहे तर मस्त अशी ही मिसळ आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर सगळ्यात आधी आपल्याला मटकी आणि बटाटा घालायचा आहे यानंतर मी याच्यामध्ये एक पळीभर आमटी घालून घेते आणि आता आपल्याला यामध्ये दिवाळीच्या फराळामधल्या काही गोष्टी घालायच्या आहेत तर सगळ्यात आधी इथे मी चिवडा घालून घेते तर इथे तुम्ही चिवडा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता त्याचबरोबर सगळ्या प्रकारचा चिवड्याचा वापर इथे तुम्ही करू शकताय तर आता इथे मी शेव घातलेली आहे यानंतर इथे मी आता चकलीचे तुकडे घालते तर इथे तुम्ही जर पापडी बनवला असाल तर पापडी घालू शकता पुडाची वडी तुकडे करून घालू शकता किंवा तिखट किंवा खारी शंकरपाळी जी आहे त्याचे तुकडे घालू शकता अगदी तुम्हाला जे आवडेल ते यामध्ये घालू शकता तर आता अगदी शेवटी मी फरसाणा घालते तर हा ऑप्शनल आहे बऱ्याच गोष्टी आपण यामध्ये घातलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर फरसाणा घाला नाही घातला तरी चालेल आणि यानंतर इथे मी थोडंसं कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि त्याच्यावरती अगदी झणझणी त्याचा कट आपल्याला घालायचा आहे तर इथे बघू शकता खूपच झणझणीत चमचमीत आणि फारच चविष्ट अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही मिसळ आपली बनून तयार झालेली आहे तर या मिसळीबरोबर मी बारीक चिरलेला कांदा लिंबू पाव आणि एका वाटीमध्ये हा कट सर्व केलेला आहे अगदी झणझणीत चमचमीत चविष्ट आणि पटकन होणारी ही मिसळ आपली बनून तयार झालेली आहे बाहेरचा कुठलाही मसाला न वापरता चविष्ट मिसळ ही बनून तयार झालेली आहे तर तुम्ही जर या पद्धतीने दिवाळीच्या फराळाचा वापर करून अशी मिसळ जर कधी बनवला नसाल तर जरूर करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशी मिसळ जरूर करून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा तर प्रत्येक दिवाळीमध्ये हमकास अशी मिसळ माझ्या घरी जरूर बनते आणि सर्वांना खूप आवडते तर तुम्हीसुद्धा अशी मिसळ बनवता का हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आणि खूप धन्यवाद